नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 वेगवान घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दिग्रस न्यायालयाने त्या दोन आरोपींना दिला एक दिवसाचा PCR. सुधीर देशमुख यांच्या घरासमोर फटाकडे फोडणे, परिवाराला जीवाने मारण्याची धमकी देणे व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणे अशा गंभीर तक्रारीवरून संजय देशमुख समर्थक आहेत कालपासून अटकेत. दरम्यान या घटनेचे राजकीय क्षेत्रात तीव्र पडसाद पडत आहेत. माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज पोलीस स्टेशन गाठून जर फटाकडे फोडणे व धमकी देण्याचा प्रकार घडला असेल तर आरोपीवर निश्चित कारवाई झाली पाहिजे, परंतु चैन हिसकावण्याचा जो आरोप झाला त्याची सत्यता पोलिसांनी पडताळण्याचे आवाहन त्यांनी केले. पराभव पचवण्याची क्षमता फक्त आपल्यातच असून आपण विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालो असताना आपल्या घरासमोर कब्बशी फोडल्या गेल्या, आपला सहकारी फारूक नागानी याला हातमारे करून धमकी दिली, तरी सुद्धा आपण साधी तक्रार सुद्धा केली नसल्याचे संजय देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. तर अटक झालेले दोन्ही आरोपी दारू पिऊन होते असा वैद्यकीय अहवाल असल्याचे पोलीस निरीक्षक SS आमले यांनी सांगितले. दिग्रस तालुक्यातील 48 ग्रामपंचायतच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली, परंतु आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. मेडशी जिल्हा वाशिम येथील साई गजानन ग्रुपच्या 30 युवकांनी रक्तदान करून थॅलिसिमिया आजाराने पीडित असलेल्या 7 वर्षीय विद्या विजय मेटांगे यांना केली मदत. विद्या मेटांगे हिला आवश्यक होते दर महिन्याला रक्त. विशाल केवटे, विजय मेटांगे, विनोद यादव, मतीन शेख, नावेद खान यांच्या पुढाकाराने जीवन रक्तपेढी अकोलाचा होता सहभाग. मरणासन्न अवस्थेतील दुर्मिळी अशा निळकंठ पक्षाला कपिला गोरक्षाच्या सदस्यांनी दिले जीवदान. अशोक अटल, मनोज सरवैया, अक्षय ठावरे, पृथ्वीराज चव्हाण, भारत मोरे, सुनील राठोड यांनी निळकंठ पक्षाला दिले जीवदान. दिग्रस ते आज कोविड चाचणीच्या अहवालानुसार बाराभाई मोहल्ला येथील एक महिला व एक पुरुष तसेच शहरातील एक डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. ह्या होत्या आमच्या आजच्या 10 वेगवान घडामोडी. अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.